हेलो, गुड मॉर्निंग स्टूडेंट। आज अपन एकता साथी विषय गणित जे प्रकरण है एंगल्स एंड पेयर्स ऑफ एंगल्स या प्रकरण प्रैक्टिस सेट 17 आज अपन अभ्यास है। तथल एक एक्जाम्पल अपन अभ्यास प्रैक्टिस सेट 17 मधील एक्जाम्पल है। इन ट्रायंगल एक्स वाई झेड मेजर ऑफ एंगल वाई 90 डिग्री व्हाट काइंड ऑफ पेयर डू एंगल एक्स एंड एंगल झेड मेक। त्रिकोण एक्स वाई झेड त्यातला एक कोण हा वाई कोण 90 अंशाचा आहे, तर कोण एक्स आणि कोण झेड या दोघांमध्ये कोणत्या प्रकारच्या कोणाची जोडी राहील किंवा राहील असं त्याने म्हटलेलं आहे। आपण कोणांच्या जोड्या त्यात आपण अभ्यासलेल्या आहे, सप्लिमेंटरी अँगल आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल, कोटी कोणाची जोडी आणि पूरक कोणाची जोडी, ठीक आहे। तर त्यातली कोण एक्स आणि कोण झेड या दोघांमध्ये कोणत्या कोणाची जोडी राहील असं त्यांनी विचारलेलं आहे। तर चला आपण सोडवू। सोल्युशन, द सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज 180 डिग्री। तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते, आपण शिकलेलो आहे। तो नियम इथे लिहिला आहे, तर त्या नियमानुसार आपण अँगल वाय प्लस अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल 180 डिग्री असं आपण लिहू शकतो, कारण त्रिकोणच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। आता यातला आपल्याला कोणता कोण दिलेला आहे वाय, तर त्याचं माप आपण इथे लिहू 90 डिग्री प्लस ज्याचं दिलेलं नाही आहे ते दॅट इज जसे आहे तसे लिहू 90 है ते आपण इकडे घेऊन घेऊ इक्वल साइनच्या उजव्या बाजूला घेऊ आपण, मग काय राहील इकडे उजव्या बाजूला घेऊ म्हणजेच या दोन्ही बाजूमध्ये आपण 90 काय करू तर सबट्रॅक्ट करू, दोन्ही बाजूमधून 90 सबट्रॅक्ट केले तर इथून 90 हे कॅन्सल होईल, बरोबर आहे। मग राहिला अँगल एक्स आणि अँगल झेड, तर मग इथे करायला अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल मायनस 90 डिग्री, त्यांची वजाबाकी करा किती आली 90 डिग्री। अँगल एक्स प्लस अँगल झेड इज इक्वल टू 90 डिग्री याचा अर्थ असा आहे की हे जे दोन कोण आहे हे दोन्ही कोण परस्पराचे कोटिकोण आहे, कारण या दोन कोणांची मापांची बेरीज किती आली आहे 90 डिग्री आली आहे, म्हणजेच हे दोन्ही कोण अँगल एक्स अँड अँगल झेड अँगल एक्स अँड अँगल झेड आर कॉम्प्लिमेंटरी अँगल। समजलं सगळ्यांना? तर अँगल एक्स अँड अँगल वाय आर कॉम्प्लिमेंट्स ऑफ इच अदर, अशा प्रकारे इथे हे उदाहरण संपलेलं आहे। बाकीचा भाग आपण पुढच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहे।